एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व बंडखोर आमदारांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. 12 जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, त्यांना आता कोर्टामध्ये लेखी उत्तर देता येणार आहे. 12 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत लेखी उत्तर देता येणार आहे. त्यामुळे गुवाहाटीतील बंडखोर आमदारांसाठी हा दिलासा मानण्यात येतोय. आज सकाळपासून शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली होती, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना गटनेते अजय चौधरी यांना नोटीस बजावलेली आहे. तसंच त्यांना 5 दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिलेले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयानं यावेळी महाराष्ट्र सरकारला बंडखोर आमदार त्यांचे कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्या मालमत्तांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. कोई भी सरकार ये मेजॉरिटी में हो या मायनॉरिटी, उसका फैसला तो फ्लोर में होगा, हाउस में होगा, और उसके लिए अभी तक मुझे कोई रोक नहीं लगाई गई है. लेकिन हाँ, बात ये ज़रूर है कि सरकार के तरफ से एक दलील कोर्ट में आज पेश की गई थी कि किसी भी तरह किसी ने नो कॉन्फिडेंस मोशन नहीं लाना चाहिए, लेकिन सुप्रीम कोर्ट ने कहा वो सिचुएशन आज नहीं है और इसलिए हम कुछ इस पर टिप्पणी नहीं करेंगे. तो मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट ने आज किसी पर रोक नहीं लगा सकती. कोर्टामध्ये काय चालले त्याच्याविषयी मी कोणतेही भाष्य करणार नाही. ती न्यायालयीन लढाई आहे, ती कायदेशीर लढाई आहे. त्यासाठी आमची लीगल टीम, आमचे शिवसेनेचे काही प्रमुख लोक दिल्लीमध्ये उपस्थित आहेत आणि त्याच्यावर स्वतंत्र संविधानिक अधिकार असताना आणि आपण नेहमी कायदा निर्माण करणारा आणि अंमलबजावणी करणारी व्यवस्था याच्यामध्ये क्रॅश होऊ नये ही परंपरा व्यवस्था आपल्या देशामध्ये अनेकदा सांभाळली जाते आहे. पण नेमकं या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये नेमकं काय आहे, कशाच्या आधारावर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला पुढं आणलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्यानंतरच आपल्याला त्याच्यातली भूमिका स्पष्ट होणार.